नमस्कार, मी रचना विचारे, सेलिब्रिटी लाईव्ह या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपल्या खास भेटीला आलेली आहे अभिनेत्री शर्वाणी पिल्ले. शर्वाणी, तुझं मनापासून स्वागत महाराष्ट्र मंचच्या सेलिब्रिटी लाईव्हमध्ये. नमस्कार. खूप छान वाटतंय, खूप वर्षांनी खरं तर आपण भेटलेलो आहोत आणि मला वाटतं की एवढ्या वर्षांनी भेटल्या म्हणजे गप्पांचा असा फड किंवा गप्पांची मैफिल तर अर्धा तास आता सजणार आहेच. होच. आणि मी तर खूप प्रश्न विचारतेच नेहमीप्रमाणे, माझी सवय असल्याप्रमाणे. पण जसे माझे प्रश्न मी तिला विचारणार आहे, तसंच तुमच्याही मनात खूप सारे प्रश्न असतील आणि त्यासाठीच आम्ही तुमच्या फोनची वाट बघतोय. आणि त्यासाठी तुम्ही आमचा नंबर आधी लिहून घ्या, जो नंबर आहे 0226111240. आम्ही तुमच्या फोनची आतुरतेने वाट बघतोय कारण तुम्हाला शर्वणीशी जे काही बोलायचं असेल ते तुम्ही थेट फोनद्वारे तिच्याशी बोलू शकता. शर्वणी, मी अजिबात वेळ दवडणार नाहीये. मला माहिती आहे की अगदी बिझी आहेस तू, खूप छान धडाक्यात तुमची सिरियल सुरू झालेली आहे ग सहा जणी. सगळ्यात आधी या ग सहा जणी बद्दल मला ऐकायला आवडेल. ग सहा जणी ही पुरुषोत्तम बेर्डे ह्यांनी सिरियल प्रोड्यूस केली आहे, त्यांचे क्रिएटिव्ह हेड आहेत. आणि पुरुषोत्तम बेर्डेंनी ह्यापुढे ह्याआधी त्यांनी अनेक नाटकं केली आहेत किंवा सिरियल एखाद त्यांनी केली होती, फिल्म्स केल्या आहेत. तर हा त्यांचा हातखंड आहे असं मला वाटतं की इतक्या कलाकारांना घेऊन एक उत्तम प्रोडक्ट प्रेक्षकांपर्यंत पोचवणं. म्हणजे जसं टूरटूर केली होती त्यांनी, त्याच्यामध्येही खूप बायका होत्या. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा मी तिथे कास्टिंगला गेले होते तेव्हा मी विचारलं, गौतमी त्यांची मुलगी, ती आमची प्रोड्युसर आहे, तर मी गौतमीला विचारलं, गौतमी तू नक्की, म्हणजे आर यू शुअर अबाउट इट की तू इतक्या बायकांना घेऊन सिरियल करतेस? तुला नक्की सिरियल करायची आहे ना का फक्त टाइमपास करायचा सेटवर गॉसिप अँड ऑल? कारण एकत्र जेव्हा बायका येतात तेव्हा खूप धमाल करतात आपण, त्याच्याबद्दल काही सांगायलाच नको. पण हे त्यांचं क्रेडिट आहे पुरुषरांचं की त्यांना खूप छान हँडल करतायत. आणि खूप सुंदर विषय पण घेतलाय त्यांनी की एका बँकेवर आधारित आहे ही सिरियल, ज्याच्यामध्ये सहा बायका आहेतच. बरोबर. आणि त्याच्याबरोबर आमचे धवडगावकर सर आहेत, दोन पिऊन आहेत आणि एक आमचा सिक्युरिटी गार्ड आहे, असे ते चौघं जण आणि आम्ही सहा जण. मग आमची मॅनेजर आहे. असे सगळेजण मिळून त्या बँकेत इतका गोंधळ घालत असतो. आणि फार छान विषय मी अशासाठी म्हणते की जेव्हा आपण एखाद्या ऑफिसमध्ये काम करतो तेव्हा आपला संबंध फक्त त्या चार लोकांशी येतो आणि तिकडच्या फाइल्स पेपर्स एवढ्याशीच असतो. बरोबर. पण बँक ही अशी वास्तू आहे की जिथे हा सगळ्यांशी संबंध असतोच, पण रोज नव्यानं माणसं तुम्हाला भेटत असतात तिथे, त्यांच्याशी आपण कम्युनिकेट करत असतो. आणि बऱ्याचदा असं होतं की फक्त पैशांची देवाणघेवाण होत नाही बँकेत. बरोबर. तर विचारांची होते, इमोशनची होते. आणि हाच विषय, हाच धागा पुरुषरांनी पकडला आहे या सिरियलसाठी. आता तुम्ही ज्या बँकेत काम करता म्हणजे सिरियलच्या माध्यमातून, तर या बँकेतलं तुझं डिपार्टमेंट नक्की कुठलं आहे? मी काउंटरला असते. लोकांना खूप पैसे वाटत असते, ट्रान्सफर करत असते, असं सगळं करते मी. पण आता तू सिरियल मधल्या बँकेत खर तर तू आता काम करतेस, पण वास्तवात जेव्हा तू एखाद्या बँकेत जाते आता काय अनुभवायला मिळतं तुला जेव्हा तू बँकेत तुझ्या ट्रान्झॅक्शन साठी जातेस तेव्हा? मी खरं तर मी स्वतः बँकेत कधीच जात नाही, कारण मला जर का बँकेत पाठवलं तर साधी स्लिप भरताना पण मी खूप गोंधळ. त्याच्यामुळे मी जेव्हा हे कॅरेक्टर करते तेव्हा मला असं वाटतं, बापरे, ही माणसं कसं काम करतात बँकेत, इतक्या लोकांची अकाउंट्स, ते अकाउंटचे नंबर्स मला जेव्हा स्वतःचा, म्हणजे पूर्वी तरी असा ना पाच अंकी असायचा, आता तो काहीतरी 1012 नंबर असतात आता अकाउंटचे, काहीही असतं ते. तर मी असे ना चार चार वेळा बघते हे नक्की बरोबर माझे वगैरे. पण मी एकदाच गेले होते बँकेत आता, म्हणजे ह्या दरम्यान, तर खूप छान वाटलं की त्यांनी असं मला विचारलं, कळलं का आम्ही कसं बँकेत काम करतो ते. हरकत नाही, अशाच गप्पा पुढे सुरू ठेवूया. पहिला फोन आलाय तो घेऊया. पुण्याहून आशिष बोलतात आपल्याशी. बोला आशिष, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. नमस्ते मॅम, मी आशिष बोलतोय पुण्याहून. बोला. नमस्कार. 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 तर मला मॅमला प्रश्न विचारायचं होता की फिल्म्स आणि सिरियल्स मध्ये ऍक्टिंग जेव्हा करतात तेव्हा डिफरन्स काय त्यांना जाणून येतो? म्हणजे सिरियल मध्ये ऍक्टिंग असे वेगळे काही इफेक्ट द्यावे लागतात किंवा फिल्म्स मध्ये असे काही वेगळे इफेक्ट द्यावे लागतात त्यांना? हा प्रश्न आहे माझा. अच्छा, खूप छान प्रश्न विचारलाय ह्यांनी.
अभिनयात फारसा फरक असं मी नाही म्हणू शकत, पण इतकं नक्की की टी व्हीवर काम करताना एक ठराविक बाय ठराविक एवढाच आपल्या समोर स्क्रीन असतो, पण जेव्हा आपण फिल्म करतो तेव्हा तो 70 mm असं त्याला म्हटलं जातं आणि खूप मोठ्या पडद्यावर आपण दिसत असतो. तर अशा वेळेस काम करताना ह्या दोन्ही माध्यम जी आहे ती जास्तीत जास्त आपले फेशियल एक्सप्रेशन्स आणि डोळ्यांनं लोकांपर्यंत अभिनय पोचवता येईल अशी माध्यमं आहे ती, तर ह्यावेळेस नक्कीच थोडीशी काळजी घ्यावी लागते. आता जसं तू सांगितलंस की सिनेमा आणि मालिका असेल, पण आता कसं होतं मालिका पण टीव्हीवर टेलिकास्ट होतात आणि फिल्म सुद्धा टेलिव्हिजनवर दाखवले जातात, त्यामुळे टीव्ही मला वाटतं की हे एक माध्यम आपण म्हणायला हरकत नाहीये. तर टेलिव्हिजन हे माध्यम आणि नाटक रंगभूमी यातलं तुला जास्त कोणतं आवडतं? खरं तर मला दोन्ही तिन्ही माध्यमं आवडतात, पण आफ्टर ऑल शेवटी थिएटर इज थिएटर, कारण तिकडनं आम्ही शिकून आलो आहोत. बरोबर. त्याच्यामुळे जास्त प्रेम जे काही आहे ते रंगमंचासाठीच आहे, कारण तिथं जेव्हा कधी प्रयोग करतो तो रोज नव्यानं घडत असतो. म्हणजे फिल्मच्या शूटच्या वेळेस किंवा सिरियलच्या शूटच्या वेळेस एखादं वाक्य चुकलं, एखादा शब्द गडबडला तर तिथे कट असं म्हणून पुन्हा करू शकतो, पण थिएटरला तो चान्सच नसतो. त्याच्यामुळे रंगमंचावर काम करताना एक वेगळी एनर्जी, एक वेगळं कॉन्सन्ट्रेशन आणि त्या आपल्या भूमिके व्यतिरिक्त आणि नाटक आपण जे करतो त्याच्या बाहेर आपल्याला काही दिसत नाही, जगच दिसत नाही, फक्त तेवढेच असतो. सो त्याच्यामुळे ते एक छान जगता येतं. एक्झॅक्टली, म्हणजे चुकता तरी तुम्ही त्या रसिक प्रेक्षकांसमोरच चुकता, किंवा आपण जे म्हणतो ना माती खाल्ली ते सुद्धा त्यांच्यासमोरच होतं, किंवा खरं तर उचलून घेणारे सुद्धा तेच असतात. आणि मला वाटतं की प्रत्येकाची सुरुवात खरं तर नाटकापासून किंवा रंगभूमीपासून झालेली असते. तुझ्या काही अशा जुन्या आठवणी आहेत का? माझी तर रंगभूमीपासूनच झाली, म्हणजे एकांकिका स्पर्धा वगैरे आम्ही केल्या आहेत आणि तेव्हाची ना एक प्रोसेसच वेगळी होती की एकांकिका स्पर्धा, मग तेव्हा त्या स्पर्धा पाहायला दिग्गज मंडळी यायची आणि मग त्यातनं आमचं सिलेक्शन व्हायचं, मग कोणीतरी आम्हाला एखादं नाटक विचारायचं, मग नाटकात म्हणजे कमर्शियल नाटकात व्यावसायिक नाटकात काम करायला एखादी संधी मिळणं म्हणजे केवढी मोठी संधी वाटायची, आणि मग त्याच्यानंतर सिरियल तो दुसरा टप्पा आला. हा, तो नंतरचा टप्पा. चित्रपट वगैरे आता जसे खूप चित्रपट निर्मिती होते आहे तशी तेव्हा चित्रपट निर्मिती तितक्यानं व्हायची नाही, किंवा सिरियल नव्हत्या. बरोबर. हार्डली 13 एपिसोडच्या वगैरे सिरियल्स असायच्या आणि ह्या सगळ्यातनं आज जाता जाता इथे आल्यावर शेवटी असं वाटतं ऐकवती एकांकिका स्पर्धेची जी एनर्जी असायची किंवा जे स्पिरिट असायचं ना तेच जर का आतापर्यंत कायम ठेवता आलं तर किती छान वाटेल. नॉस्टॅल्जिक व्हायला होतं ना थोडंस. मी तुला थोडंस पुन्हा पुन्हा मागे घेऊन जाणारच आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. सेलिब्रिटी लाईव्ह कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपण गप्पा मारतोय अभिनेत्री शर्वाणी पिल्लेशी आणि पुन्हा एकदा एक फोन आलाय अहमदनगरहून. बाळासाहेब बोलतात आपल्याशी, बोला, प्रश्न विचारा. मॅडम नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा मॅडमने कुठल्या नाटकामध्ये पहिल्यांदा काम केलेलं? अच्छा, पहिलं नाटक. सगळ्यात पहिलं नाटक कमर्शियलला काळोखाच्या सावल्या म्हणून केलं होतं. प्रलय मयेकरांनी ते लिहिलं होतं नाटक आणि अरुण नलावडेंनी डिरेक्ट केलं होतं. मोहन जोशी होते त्यात आणि मोहन काका होते, शीतल शुक्ल होती, सायली होती, विजय गोखले होते, संजय क्षेमकल्याणी होते, असा एक आमचा ग्रुप होता. फौज होती असं म्हणायला हरकत नाही. आणि फार सुंदर नाटक होतं प्रलननी लिहिलेलं. वा. आता मी तुला मगाशीच म्हटलं होतं ब्रेकवर जाण्याआधी की मी हळूहळू तुला मागे घेऊन जाणार आहे आणि मी तर ती सुरुवात केली आणि प्रेक्षकांचे सुद्धा आता फोन तसेच आले. याच्यानंतर सिरियलकडे कशी काय वळलीस? सिरियलकडे भक्ती बर्वे ह्यांच्याबरोबर मी एक नाटक करत होते. NCBA नाटक होतं, विजयाबाईंनी डिरेक्ट केलं होतं, नागमंडल म्हणून. अच्छा. आणि भक्तीताईंनी आणि सुकन्या कुलकर्णी, सुकन्या नागमंडलमध्ये हिरोईनचा रोल करायची आणि त्या दोघींनी लक्ष्मीकांत करपे म्हणून डिरेक्टर आहेत त्यांना माझं नाव सजेस्ट केलं होतं सिरियलसाठी. अच्छा.
तेव्हा मी पहिली सिरियल केली मराठी आणि सुकन्या आणि भक्तीताई दोघांना खूप थँक्स की त्यांनी खूप चांगल्या लोकांबरोबर, त्यामुळे मला खूप चांगल्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली, चांगले डिरेक्टर, आणि ती पहिली सिरियल होती माझी. आणि आता तो टप्पा येऊन आत्ता थांबलाय ग 6 जणीवर. नो डाऊट की याच्या पुढेही तू आम्हाला सिरियल आणि फिल्म्सच्या माध्यमातून दिसत राहशीलच, त्याच्याकडे पण मी येणारच आहे. पण मला एक थोडंसं विचारायचं होतं, म्हणजे मना मघापासून खरं तर मनात तो राहिला आहे प्रश्न, तो मी विचारून टाकते जात. आता आपण बसलोय म्हटलं थोडंसं तो गॉसिप करायलाच हवं ना आपण. ग 6 जणी असं म्हणताना अनेकदा ग साजणी या गाण्याचे ते शब्द आठवतात, तर तसा काही संदर्भ आहे का? संदर्भापेक्षा मला असं वाटतं की साजणी असं म्हटलं की कसं छान वाटतं ना, एक असं प्रिय सखी, आणि साजणी या शब्दातच प्रेम आहे, आत्मीयता आहे, गोडवा आहे आणि एक आपलेपणा आहे. तशाच या 6 जणी आहे की या 6 जणी इतक्या सुंदर एकमेकींच्या मैत्रिणी आहेत की एक छान डायलॉग लिहून आला होता जो माझ्या तोंडी होता की आपण 6 जणी जरी शरीराने वेगवेगळ्या असलो ना तरी आपण मनानं एकच आहोत, त्याच्यामुळे आपल्यापैकी कुणीही एकजण आनंदात असलं किंवा कुणीही एकजण जिंकलं ना तरी ती जीत आणि तो आनंद हा आपल्या 6 जणींचा आहे. इतकं सुंदर नातं आहे त्या 6 जणींचं, त्याच्यामुळे तो विचारलेला प्रश्न करेक्ट आहे. जरी ते 6 जणी साऊंड झालं ना आणि जरी 6 जणी असं असलं ना तरी अर्थ तोच आहे त्याचा. आता हे सिरियलच्या माध्यमातून अर्थातच तुम्ही 6 जणी भेटत असता किंवा तुमची जी टीम असेल तिथे, तर अर्थात बायकांचा वावर खूप असेल, घरात जो बायकांचा वावर असतो त्याच्यात सुद्धा तुला हीच 6 जणी सापडते? हो ऑफकोर्स. अगदी, म्हणजे माझ्या घरात आत्ता जर का म्हटलं तर माझ्या घरात माझ्याबरोबर ज्या काम करतात सीमाताई आहेत माझ्या, म्हणजे शी इज माय मेड, म्हणजे स्वयंपाक त्याच करतात घरात जेव्हा मी नसते तेव्हा, तर 13-14 वर्षांचं नातं आहे. पण ती मला असं कधीच वाटत नाही की त्या घरात येऊन स्वयंपाक करतात, त्या माझ्या खूप सुंदर सखी आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही, इतकं छान नात्याची वीण अशी घट्ट होती. अगदी अगदी अगदी. माझी भाची आहे तर हल्लीची मुलं आपल्याला माहीत आहे, तर छानच म्हणू की ते आपल्याला असं फार आपलं वय जाणवू देत नाही की आपण ताई आहोत, माई आहोत, अक्का आहोत, मामी काकू वगैरे, त्या आपल्याच ह्याच्यात वयाप्रमाणे त्या आपल्याशी वागत असतात. सो तिच्याबरोबर पण एक छान नातं आहे, म्हणजे हा घरातल्या झाल्या किंवा माझी आई शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहते तर माझी भाऊजय आणि मी, मला असं कधीच वाटत नाही की आम्ही अशा भाऊजय आणि नणंद अशा नात्यात आहोत. इवन माझी नणंद आणि मी तिथेही अशी नाती नाती अशी काहीच नाही. नंदेची साडी नेसून आली हो, म्हणजे असं झालं अरे तेरा इंटरव्ह्यू है तो प्लीज मेरी सारी पहन के जाना, मी थोडा चान्स मारला. हरकत नाही आहे. आणखी फोन आलाय तो घेऊया. पुण्याहून संदीप शिंदे बोलतात आपल्याशी. बोला संदीप, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा मॅडम, आपण सगळ्यात पहिला पिक्चर कोणता केला आणि तुम्हाला कसं वाटलंय अभिनय करताना? मी सगळ्यात पहिला पिक्चर केला तू तिथं मी, संजय सुरकरांनी डिरेक्ट केला होता आणि अस्मिता चित्रांनी तो प्रोड्यूस केला होता, स्मिता तळवलकरांनी, आणि खूप छान अनुभव होता. सगळे दिग्गज कलाकार होते त्यात, पुन्हा मोहन जोशी होतेच त्यात, सुहास जोशी होत्या, स्मिताताई स्वतः होत्या, तर खूप छान अनुभव होता सगळ्यांबरोबर काम करतानाचा. सुधीर जोशी होते त्यात. आणखी एक फोन आलाय तो पण घेऊया. पुण्याहून प्रशांत बोलतायत. बोला प्रशांत, प्रश्न विचारा. प्रशांत, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? हरकत नाही, फोन ड्रॉप झालेला आहे. बघ आता त्यांनी जसं विचारलं की पहिला सिनेमा कोणता, पण तुझा आता मध्ये एक सिनेमा खरं तर येऊन गेला जो खूप आवडला अनेकांना, खूप वेगळा कॉन्सेप्ट होता आणि मला वाटतं की नाव अनेकांना कळलं पण असेल, त्याचं नाव होतं पेईंग घोस्ट. पेईंग घोस्ट, त्या तू भूत होतीस आणि इतकं गोड भूत आता माझ्या समोर आहे. हाय, खूप वेगळा आनंद असतो. या फिल्म बद्दल थोडं सांगशील? ही फिल्म खरं बापू काळेंच्या कथेवर आधारित आहे, बदली ही कथा त्याच्यावर आधारित आहे. आणि मग त्याचा कथा विस्तार ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक सुश्रुत भागवत आम्ही दोघांनी मिळून केला होता. त्याचा स्क्रीन प्ले संवाद संजय मोनेंनी लिहिले होते आणि संजय दादांच्या लिखाणाबद्दल तर काही विचारूयाच नको, इतकं सुंदर त्यांनी त्याचे संवाद लिहिले होते त्या फिल्मचे. तर ती फिल्म करताना खूप मजा आली आणि मुळात त्यात मी एक भूताचा रोल करत होते आणि मला भूतांबद्दल प्रेम वाटू लागलं.
जी भीती असते ना त्या भीती बरोबरही असं ना मला एक असं प्रेम आहे की कधी कुठे भेटलं तर मी त्यांना प्लीज सांगेन की प्लीज तुम्ही एकबोटेंसारखंच वागा माझ्याशी, बाकी कुठलंही भूत होऊ नका म्हणून. पण खूप छानच भूत होती कारण ती नळाच्या पाईप मध्ये वगैरे पण राहायची. ही सगळी बापूंची संकल्पना तेव्हाची ती फक्त मांडली आता प्रेक्षकांसमोर. आणखी एक फोन आलाय तो सुद्धा घेऊया. शंकर बोलतात आजराहून, बोला शंकर, प्रश्न विचारा. मॅडम ने पहिल्यांदा कुठल्या स्टेजवर काम केलं, बॉम्बे काय पुणा? अच्छा, ओहो. मुंबई, मुंबईच्या स्टेजवरती पहिल्यांदा काम केलं. पण अनेकांचं असं असतं ना की कुठेतरी गणपती किंवा असे जे छोटे 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 कार्यक्रम असतात पूजेच्या वगैरे निमित्ताने, आणि मुंबईत खरं तर हे खूप अनेकांच्या बाबतीत घडतं. तसं शर्वाणीच्या बाबतीत काही घडलं का? हो, मी जेव्हा एकांकिका स्पर्धा करायचे तेव्हा तर गिरगावला वगैरे ना असं गल्ली गल्ली स्पर्धा असायच्या. सो त्याच्यामुळे मी तिथेही परफॉर्म केलं आहे. त्याच्यामुळे जरी एकांकिका स्पर्धा असो किंवा व्यावसायिक नाटक असो, मी मुंबईची असल्यामुळे मुंबईत पहिल्यांदा परफॉर्म केलं. बरोबर. आणखी एक फोन आलाय जो आहे कोल्हापूरहून, मंगेश बोलतात आपल्याशी. बोला मंगेश, प्रश्न विचारा. बोला मंगेश. हॅलो. हा बोला. हा मॅडम, ती मालिका साजणे ती आवडते आमची घरची बघतात सगळी. हा बोला ना. हा तीच मॅडमला विचाराय क्वेश्चन. हा ती नाव घेतात ना महाराज त्यांची ती गुरु. मंगेश तुमचा काय प्रश्न आहे? हॅलो. हॅलो. हरकत नाही, फोन ड्रॉप झालेला आहे. आता जसं आपण पेंग घोस्ट बद्दल बोलत होतो आणि त्याच्यानंतर तू आम्हाला जास्त दिसली नाही पटकन सिनेमांमध्ये, कुठे बिझी होती शर्वाणी? पेंग घोस्ट नंतर मी एक सिरियल केली, त्याच्यानंतर नाटक करत होते म्हणून मग थांबले होते. आता पुन्हा सिरियल करते आणि आता अजून एका फिल्मची तयारी चालू आहे ज्याचा पुन्हा कथा आणि स्क्रीन प्ले मी आणि सुश्रुत भागवत लिहितो आहोत आणि त्याचे संवाद संजय मोने करणार आहे. तुझ्या लिखाणाकडे पण मला थोडंसं यायचं, म्हणजे अभिनयाच्या बरोबरीने लेखणीतली ताकद सुद्धा खरं तर तू आमच्या पुढे मांडत असतेस, त्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायचं आहे. पण त्याआधी पुन्हा एकदा घेऊया छोटासा ब्रेक. सेलिब्रिटी लाईव्ह कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. बघ शर्वाणी, आपण अर्धा तास खरं तर गप्पा मारतोय आणि आपण आता कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेले आहोत. तुझ्या अभिनय कारकिर्दीबद्दल तर अर्थातच आम्ही जाणून घेतोय आणि पुढेही अर्थातच जाणून घेणार आहोत. पण मी मगाशी जसं म्हटलं की लेखन कौशल्याबद्दल सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे. लेखन कौशल्य वगैरे असं काही म्हणता नाही येणार. तुझ्या मनाचा मोठेपणा असं नाही, म्हणजे मला आठवतंय की फिल्म लिहिणं किंवा एक एक्सरसाइज म्हणून सुरू केलं की आपण ज्या फील्डमध्ये काम करतो तिकडच्या सगळ्या गोष्टींची माहिती असायला हवी. म्हणजे मी कॉस्ट्युम डिपार्टमेंटला काम केलं आहे, मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं आहे, तर की लेखनाच्या ह्याच्यातलीही आपल्याला माहिती असायला हवी असं करून काही एक्सरसाइज केले होते. मग त्याच्यानंतर डेअरिंग केलं एखादी फिल्म लिहायची आणि सगळ्यात पहिला स्क्रीन प्ले केला तो सौ शशी देवधर ह्या फिल्मचा. अमोल शेटगे त्याचे डिरेक्टर आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते झालं काम. आणि टचवूड त्याच्यासाठी आम्हाला नॉमिनेशन्स होती. मग त्याच्यानंतर याचा कथाविस्तार केला वपूंच्या गोष्टीचा. स्वाती चांदोरकर वपूंच्या कन्या आहेत तर स्वातीताईंनीही आम्हाला मदत केली किंवा संजय मोनेंनी त्यासाठी मदत केली. मग त्याच्यानंतर ना एक थोडासा कॉन्फिडन्स वाढतो आपला लिखाणातला. तर अशा ह्यानं काही स्टोरी डेव्हलप करणं मला, ही माझी आवड आहे, त्याच्यामुळे मी हे करते. कारण जेव्हा सिरियलच्या कामासाठी मी चॅनलला अप्रोच झाले होते, 5-6 मीटिंग झाल्यावरती मग असं झालं, अरे बापरे, सिरियलचा आवाका खूप मोठा असतो. आणि तिथे असं झालं, नाही नाही स्टोरीपर्यंत ठीक आहे, सिरियलचा स्क्रीन प्ले करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क. कारण त्याला खूप कौशल्य लागतं. जे कौशल्य म्हटलं तेच मग मी माझे काही लेखक मित्र किंवा मैत्रिणी त्यांना फोन करून सांगितलं की प्लीज हे मी हँड ओव्हर करते तुमच्याकडे, मला इतके एपिसोड जमणार नाही करायला. तर हा पण ना खूप छान अनुभव आहे. शिकत
शिकत आपण जे पुढे जातो ना, अगदी खरं. तर आता म्हणजे लिखाणाच्या बाबतीत मी हेच सांगते की आय एम एन्जॉईंग दिस प्रोसेस. आणि ती लर्निंग प्रोसेस खरं तर कधी थांबतच नाही. जितकं लिहाल तेवढं तुम्ही लिहितच राहता. म्हणजे एका वेळेला कदाचित हाही प्रश्न पडत असेल की आपण कधी थांबणार. खरं थांबू नये ते खरं. हा म्हणजे कसं थांबणार ना. एक्झॅक्टली. आणखी एक फोन आलाय तो पण पटकन घेऊया. पुण्याहून गणेश बोलतात आपल्याशी. बोला गणेश, प्रश्न विचारा. हा मॅडम, आपण अभिनय क्षेत्राकडे कसे वळालात? ओके, मी मला थोडासा हा प्रश्न फिरवायला आवडेल. जर अभिनेत्री झाली नसतीस तर शर्वाणी काय झाली असतीस? बापरे बापरे, हा खूप कठीण प्रश्न आहे की मी काय झाले असते. मी एक उत्तम गृहिणी झाले असते, काहीही केलं नसतो. पण जर का काम करायची वेळ आली असती तर मी ह्याच क्षेत्रात काम केलं असतं. मी कुठल्या तरी ऍड एजन्सीत क्रिएटिव्ह म्हणून काम केलं असतं. आणि तू ठरवूनच या फील्डमध्ये आली? नाही, ठरवून असं नाही. खरं तर ह्या क्षेत्रात येणं वगैरे असं काही डोक्यात नव्हतं. कारण अजूनही स्टेजवर जायचं म्हटलं की घाम फुटतो. तत्पप होते. एवढ्या लोकांसमोर यायचं आहे म्हटल्यावर जे होतं की कुठे जर का आपण एखाद्या कार्यक्रमाला जरी मी गेले आणि तिथे मला सांगितलं चार शब्द बोला तर एवढा हात थरथरतो. मग लेखिका, अभिनेत्री वगैरे सगळं बाजूला पडतं. पण नंतर ऑब्व्हियस आहे की ते बोलणं होतं, संवाद साधणं होतं, सगळं होतं. पण तो जो ट्रिगर असतो ना, तो माझ्यात अजूनही आहे. त्याच्यामुळे तेव्हा मी असं काही ठरवणं शक्यच नव्हतं. पण एकाच वाक्यात सांगते की माझ्या मैत्रिणीची मैत्रीण ती आजारी होती आणि तिला भेटायला म्हणून गेलो होतो. आणि कामगार कल्याण मंडळाला त्यांचं नाटक होतं स्पर्धेचं. तर माझ्या मैत्रिणीनं मला विचारलं, अगं तू करतेस ना अगं ॲक्टिंग विक्टिंग? म्हटलं अगं म्हणजे काय असतं, म्हणजे शाळेत आपण करतो ना काहीतरी. तर तू जमेल अगं, तुला तू कर ना. आणि तिला मदत म्हणून मी हो म्हटलं. आणि घरी आल्यावर खूप ओरडा खाल्ला की अगं ती ऍक्टिंग आहे शर्वाणी, नाटक आहे ती, ते काही घरची कामं नाही आहे. ती पण येत नाही, तिकडे जाऊन काय करणार आहेस वगैरे. आणि लहान होते तेव्हा मी. आणि मी फक्त तिला हो म्हटलं म्हणून मी काम केलं. आणि मग तिथे मला बक्षीस मिळालं. आणि मग ते एकदा बक्षीस मिळाल्यावरती पुन्हा मी तेच म्हणते की तुमचा एक आत्मविश्वास छोटस एवढंच वाढतो की आपल्याला येतं आहे का, मग करून बघायला काय हरकत आहे. आणि मग ती शिकण्याची प्रोसेस तुमची सुरू होते, ती लर्निंग ह्याच्यात करता करता. आणि तेच खरं तर आता पाहायला मिळते की घर सांभाळून सुद्धा शर्वाणी ज्या पद्धतीने आता स्वतःला तू खरं तर प्रेझेंट करतेस आमच्या समोर, हेच खरं तर खूप मोठं आहे. तू इथे आलीस आणि एवढ्या छान गप्पा खरं तर आपण मारल्या, त्याबद्दल आभार तुझे. पुन्हा भेटूच आपण अशाच मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी. आता मात्र खरं तर इथेच थांबायचे, कारण मला शर्वाणीला रजा द्यायची. पण आपल्याला मात्र उद्या पुन्हा भेटायचं आहे सेलिब्रिटी लाईव्हमध्ये नव्या पाहुण्यांसोबत, नव्या विषयासोबत. सध्या इथेच थांबूया. नमस्कार.